नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. देशभरात अनेक निवडणुकांमध्ये विजयी होत असलेल्या भारतीय जनता पक्षाने गोव्यातही जिल्हा पंचायतींच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. शनिवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाल्यानंतर भाजपने पहिली आघाडी घेतली, ती कायम ठेवली. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपने बहुमत मिळवले आहे. गोव्यात या निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून अनेक आंदोलने चालवण्यात येत होती, त्यामुळे जनतेचा भाजप सरकारवर रोष असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र जनतेने या निवडणुकीत भाजपलाच कौल दिला. 50 पैकी तब्बल 33 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे बाणावली या जागेवर विजय मिळवत आम आदमी पार्टीने गोव्यात पहिल्यांदाच या निवडणुकीत आपले खाते खोलले आहे. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मिळून 49 जागा आहेत. त्यापैकी संकवाळ या एका जागेवर भाजपच्या अनिता थोरात या बिनविरोध निवडून आल्या आहेत. नावेली जागेवर उमेदवाराचा मृत्यू झाल्याने ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. भाजप 33, काँग्रेस 4, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3, राष्ट्रवादी काँग्रेस व आम आदमी पार्टीला प्रत्येकी 1 जागा मिळाली असून अपक्षांनी 6 जागा मिळवल्या आहेत. दोन्ही जिल्हा पंचायतींमध्ये बहुमताचा आकडा 13 असून भाजपने दोन्ही ठिकाणी तो पार करत उत्तर गोव्यात 17 तर दक्षिण गोव्यात 18 जागा मिळवल्या आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आम आदमी पक्षाने गोव्यात आपले खाते उघडण्यात यश मिळवले आहे. या पक्षाने तब्बल 20 उमेदवार निवडणुकीत उतरवत बराच जोर लावला होता. दोन्ही जागांवर आपलाच विजय होणार असा दावाही करण्यात आला होता, मात्र त्यांना बाणावली या एकाच मतदारसंघात विजय मिळवता आला. हेंजल फर्नांडिस हे त्या ठिकाणी विजयी झाले. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. आम आदमी पक्षाने गोव्यात आपली पकड मजबूत करण्याचे अनेक प्रयत्न चालविले आहेत. पक्ष संघटनेतही बरेच बदल घडवित असताना गोवा प्रदेशाध्यक्ष एल्विस गोम्स यांनी पक्ष सोडला, तरीही पक्षाने ही निवडणूक दमदारपणे लढत एका जागेवर विजय मिळवला. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे माजी आमदार आणि अलीकडेच पक्ष सोडून गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केलेले किरण कांदोळकर यांनी भाजपला दणका दिला आहे. त्यांनी आपल्या पत्नी कविता कांदोळकर यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवले होते. त्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्याने भाजपचा दारुण पराभव झाला आहे. कार्यकर्ते व मतदार आपल्या बरोबर राहिल्यानेच विजय संपादन करता आला असा दावा कविता कांदोळकर यांनी केला आहे. शनिवारी गोव्यातील जिल्हा पंचायतीसाठी झालेल्या मतदानात पेडणे तालुक्यातील मोर्जी व हरमल येथे अपक्ष उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. अपक्षांच्या विजयामुळे आमदार दयानंद सोपटेंची बालेकिल्ल्यातच पिछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हरमलमधून भाजपचे उमेदवार अनंत गडेकर यांचा 719 मतांच्या फरकाने पराभव करत रंगनाथ कलशावकर यांनी विजयश्री खेचून आणली. रंगनाथ कलशावकर यांना 4081 तर अनंत गडेकर यांना 3363 मते मिळाली. मोर्जीतून अपक्ष उमेदवार सतीश शेटगावकर यांनी भाजपचे उमेदवार धनंजय शेटगावकर यांच्यावर 24 मतांनी मात करत विजय संपादन केला. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. केंद्रीय आयुष मंत्री तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक यांनी या जिल्हा पंचायत निवडणुकीत कुर्ली मतदारसंघातून दमदार विजय प्राप्त केला आहे. एक प्रामाणिक धडाडीचे तसेच निस्वार्थी समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. अलीकडेच त्यांनी कोरोना लस चाचणी प्रयोग स्वतःवर करून घेण्याचे धाडस दाखवले आहे. हा विजय आपला नसून भाजपचे मतदार व कार्यकर्त्यांचा आहे, असे उद्गार सिद्धेश नाईक यांनी काढले आहेत. सांताक्रूज जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार शायनी ऑलिव्हेरा विजयी झाले आहेत. आतापर्यंत गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या ते सर्वात तरुण उमेदवार आहेत. भाजपच्या सावना आरावजो यांच्याबरोबर झालेल्या अटीतटीच्या लढतीत त्यांना 4656 मते मिळाली. बऱ्याच वर्षापूर्वी ओ सनम, एक पल का जीना, तेरी याद जब आती है अशी अनेक सुपरहिट गाणी लकी अली यांनी दिली होती. सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या लकी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते ओ सनम हे गाणं गाताना दिसत आहेत. लकी सध्या गोव्यात आहेत. हरमल येथे एका कार्यक्रमात त्यांनी ओ सनम हे गीत सादर केले. हा व्हिडिओ अभिनेत्री नसीफा अली हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. आत्तापर्यंत 35,000 रसिकांनी तो पाहिला व 7,500 रसिकांनी तो शेअर केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.